गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार रामसाहेब पुते यांच्या विजयाचा निर्धार करीत भाजपचे सांगली क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर शहर तालुक्यात तसेच मंगळवेढा शहर तालुक्यात भाजपचे विविध पदाधिकारी, पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते, समर्थक आणि कार्यकर्ते यांना सोबत घेत प्रचार बैठक घेत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी पंढरपूर शहरात विविध ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका पार पडल्याचं दिसून आलं. आज सायंकाळी डाळे गल्ली येथे रामसाहेब पुते यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीस पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी, भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुती सरकारने केलेल्या अनेक महत्वपूर्ण कामाची माहिती देत योजनांची माहिती सांगत महायुतीचे उमेदवार रामसाहेब पुते यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय. तर या बैठकीत बोलताना विविध माजी आजीव माजी नगरसेवक पदाधिकारी समर्थक यांनी आपले विचार मांडले. पहायावरील सर्वसन्माननीय शिवाजीराव कोळी, साहेब चौगुले, सोमराव डोंबे, नागेश काका, डोंबेताई, मुन्ना काका, सुधीर भाऊ, सतीशराव कटक मेंबर, पंडित साहेब उपस्थित सर्व जाता, बोरगावकर आहेत, बुरपे आहेत, कलवार आहेत, नीलराज आहे, अंबादास आहे, झेंड आहे, लाला आहे, ममाने आहेत, सगळे BJP कार्यकर्ते आहेत उपस्थित. सर्व मान्यवर बंटी राहिला की ना, उद्या फेसबुकवर माझी पोस्टच पडायचे. काका तुझा फोटो त्यांना लगेच काढला बघ. हा राजाभाऊ इकडे खुर्ची दे ना, हाय बस लाला बस तू लाला दी खुर्ची ला, लालाजी काढून त्याला देऊ नको. उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण कार्यकर्त्यांची ही बैठक बोलवलेली, इलेक्शन आलंय 8 दिवसावरती. परंतु आता नागेश काका म्हणले तसं सोलापूर, सांगली आणि माढा या 3 क्लस्टरची जबाबदारी मी आताच सांगलीवरनं आलो आणि त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काय जाणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही, कारण 6 तालुके माढ्यातले, 6 तालुके सोलापूरचे, 6 तालुके सांगलीचे, मी जवळजवळ 18 विधानसभा मतदारसंघ आहे. आणि मग प्रत्येक ठिकाणी जायचं, कोऑर्डिनेशन करायचं. तर उद्या 29 तारखेला सोलापूरला मोदींची सभा आहे, 30 तारखेला अकलूज माळशिरसला मोदींची सभा आहे, त्याचं नियोजनही आमच्याकडंच आहे. त्यामुळं ओढा ताण आहे, धावपळ आहे, पण तरीसुद्धा निवडणुकी ज्या पद्धतीनंच केली पाहिजे, नागेश काका म्हणले तसं होईल, करतील, अशा पद्धतीनं आपण जर करायला लागलो तर ती निवडणूक होत नाही. ही निवडणूक 2024ची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आहे 2047च्या तयारीची. तुम्ही कुणाला निवडून देणार आहे? होय तेंडुलकर, कुणाला देणार आहोत? निवडणूक कशाची आहे? देशाची आहे, बरोबर आहे ना? निवडणूक कोणाविरुद्ध कोण आहे?
तुम्ही बोलला तर मी संवाद आहे आपला, मीटिंग नाही म्हणजे सभा नाही. बरोबर आहे. तुम्ही आता कुठल्या पक्षाचे नाही असं डोळे मिटा, इथं हात ठेवा आणि सांगा पुढची 5 वर्ष देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील. आहे ना, एवढा जर कॉन्फिडन्स आहे आपल्या सगळ्यांना, कारण परिस्थिती तशी आहे देशामध्ये. कारण आपल्या देशात 75 वर्ष पूर्ण झाली आपल्या एखाद्या व्यक्तीच्या देशा आयुष्यात झाली तर आपण त्याचं अमृत महोत्सव करतो. तसा हा अमृत महोत्सव आहे झाला. आणि आपल्या देशातल्या नागरिकांनी जवळजवळ 17 निवडणुका आत्तापर्यंत बघितल्या, ही 18वी निवडणूक आहे. आणि या 18 निवडणुका मध्ये अनेक स्थित्यंतर होत गेली. 1950 ची पहिली 51 ची निवडणूक, 51-52 ची देशातली पहिली निवडणूक, त्यावेळचं पंडित नेहरू, काँग्रेसचे सगळे वल्लभभाई पटेल, या सगळ्यांचं जे स्टॉलवर्ड होते, मोठे मोठे लोक होते स्वातंत्र्याकरता ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं. आणि त्यावेळेस ही निवडणूक त्या काळात झाली, तेव्हा समोर विरोधी पक्ष कोणी नव्हता. पण आजचा बी जे पी म्हणून जो ओळखला जातो त्याचा पूर्वी जनसंघ म्हणून तो ओळखला जायचा. आणि मग त्यावेळच्या लोकांनी काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधामध्ये म्हणून नाही, पण ज्या ज्या काँग्रेसच्या काही चुका, विशेषतः फाळणीची जी घटना घडली आपल्या देशात, त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसनं जर ताणून धरलं असतं देशाचे 2 भाग झाले नसते. आणि धर्मावर आधारित तर अजिबातच व्हायला नको होती, त्या त्यावेळची भूमिका होती. त्या अनुषंगाने निवडणुका झाल्या, पण काँग्रेसचा प्रचंड पगडा होता लोकांना, लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. पुढं अनेक स्थित्यंतर झाली, चीनचं युद्ध झालं, पाकिस्तानचं युद्ध झालं, पुन्हा इंदिरा गांधींचा काळ सुरू झाला, पुढं आणीबाणी आली, आणीबाणीनंतर इंदिरा गांधी सत्तेवरती जनता पक्ष आला जयप्रकाश नारायणांचा. नवीन पिढीकरता सांगतोय, जयप्रकाश नारायण सत्तेवरती आले, आणीबाणीमध्ये कोट्यवधी लोकांना इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकलं, हुकुमशाही होती देशात, बोलायला बंदी होती, लिहायला बंदी होती, वर्तमानपत्र निघत नव्हते, रेडिओ सुद्धा बंद होती, असा सुद्धा काळ आपल्या देशानं बघितलेला आहे. त्याच्याविरुद्ध आंदोलनं झाली, लोकांची आंदोलनं चिरडली गेली, पण शेवटी लोकशाहीवर विजय झाला, इलेक्शन डिक्लेअर करावं लागलं, सुप्रीम कोर्टानं निकाल दिले, काही इंदिरा गांधींना माघार घ्यावी लागली, त्यानंतर इलेक्शन झालं, जनता पक्ष आला, इंदिरा गांधींच्या विरोधात सगळे पक्ष एक झाले, जसं आता मोदींच्या विरोधात सगळे पक्ष एक झाले देशात, तसे एक झाले. पण त्या सगळ्या 25-30-40 पक्षांचं नेतृत्व करायचं कोणी, त्यात वाद सुरू झाले, कोणाचे 50, कोणाचे 40, कोणाचे 20, कोणाचे 30. मग त्यात जनसंघ सुद्धा होता, समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, म्हणजे ज्या ज्या विचारधारा आहेत देशातल्या निर्णाळ्या, हे सगळे तिथं होते. पण टिकलं नाही, 2.5 वर्षात सरकार कोसळलं, पुन्हा इंदिरा गांधी आल्या, पंजाबचा प्रश्न निर्माण झाला, इंदिरा गांधींनी कारवाई केली, त्यात त्यांचा हत्या झाली, राजीव गांधी सत्तेवरती आले, लोकांमध्ये पुन्हा उत्साह आला, एक तरुण नेता आलाय म्हणून. पण राजीव गांधींच्या सगळ्या कडेच्या चौकटीनं भ्रष्टाचाराचा धुमाकूळ झाला, व्हीपी सिंग सरकारमधनं बाहेर पडले, आणि तिने बोफोर्स बाकीच्या सगळ्या बांगडी जनतेपुढं आणल्या, राजीव गांधींना सत्तेवरनं खाली जावं लागलं. मग राम मंदिराची यात्रा निघाली, त्याच्यावर मंडलाचं परत एक मंडल आयोग लागू करण्याचं काम झालं, आणि या सगळ्या गदारोळामध्ये देशाची पूर्ण घडी विस्कटली. 6-6 महिन्याचे 8-8 महिने जसं आपण नगराध्यक्ष सरपंच बदलतो, तसे देशाचे प्रधानमंत्री बदलले गेले. देवेगौडा, देवेगौडा त्रास सांगतात की ते ज्यांचं नाव जाहीर करताना ते झोपले होते खुर्चीत, त्यांना माहीत नाही म्हणजे इतकं अशी परिस्थिती होती. इंद्रकुमार गुजराल, चरण सिंग, त्यानंतर चंद्रशेखर, 90 चा काळ, मग चंद्रशेखरांच्या काळात तर देश असा तळाला गेलेला
सोनं देशाला घाण टाकावं लागलं इंग्लंडमध्ये नेऊन, कारण परकीय चलन संपलं होतं. जी अवस्था मागच्या वर्षी श्रीलंकेची झाली होती ती अवस्था आपल्या देशाची होती. देशातलं सगळं सोनं घाण टाकलं रिझर्व्ह बँकेचं, परकीय चलन आणलं, पेट्रोलचा टँकर आणायला सुद्धा देशाकडे पैसे नव्हती. ही अवस्था देशानं बघितली. नरसिंहराव आले, नरसिंहराव सरकारचा काळ, दोन खासदारावरती नरसिंहराव सरकार टिकलं, मग हे सगळं झाल्यानंतर पुन्हा अटल बिहारींचा काळ आला. पण सगळी सरकारं होती ती 15-20-25 सगळ्या 15-20-25 पक्षांची सरकार. आणि मग ह्या सगळ्या हे खुर्च्या ठेवित, ही सगळी सरकारं बघितल्यानंतर पुन्हा असं झालं की मनमोहन सिंगाचं सरकार आलं. देशाला वाटलं की स्थिरता येईल. पहिल्या 5 वर्षात मनमोहन सिंगांनी सरकार मध्ये टक्के मधल्या ह्याच्या पट्टी पलीकडल्या बाजूला मांडला आहे. एक मनमोहन सिंगांचं सरकार आल्यावर वाटले लोकांना स्थिरता येईल, पण ते पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, कोळशाचा, 2G चा 3G चा एक नाही असा नाही कुठला. आणि मग देशातलं वातावरण असं सगळं असं खदखदत होत. आणि अशा वेळेस भाजपनं मोदींच्या नावाची घोषणा केली. कोण होते मोदी? गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि त्यांना भाजपनं सांगितलं की पुढचा प्राईम मिनिस्टर आमचे असतील मोदी. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदीने इलेक्शन लढलं. लोकांनी त्यांना 300 जागा निवडून दिल्या. सरकार 5 वर्ष त्यांनी चालवलं, खंबीरपणे चालवलं का नाही चालवलं. 2019 साली परत दुसऱ्यांदा कौल मागितला, 330 लोकांनी खासदार निवडून दिले. मागचे 5 वर्षाची कारकीर्द आपण बघितली. पण ही निवडणूक आहे कोणाविरुद्ध? मोदी विरुद्ध राहुल गांधी. आणि मग तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मी इथं भेटायला आलोय, बोलायला आलोय, कारण मी जाऊ शकणार नाही. पण आजपासून 10 दिवस तुमच्या हातात आहे. 5 वर्षाचे 1825 दिवस होते. ते 1825 दिवस मोदींनी दिवस रात्र काम केलेला, एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. तुम्ही मी दिवाळी निदान लाडू खातो, गोडधोड करतो, नातेवाईक नवीन कपडे घालतो, पाहुण्या रवळ्यात जातो, पण दिवाळीतसुद्धा मोदी घरी बसले नाहीत. कुठे दिवाळी साजरी करत होते? बॉर्डरला. तेव्हा आपण काय करत होतो? गोडधोड घरी खाऊन विश्रांती घेत होतो. एकही दिवस मोदींची रजा नाही. आणि अशा पद्धतीनं काम करणारा हा नेता आज तुमच्या पुढे मत मागण्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांनाच मला पाठवले. मी तुम्हाला आवाहन करतो की उद्यापासून तुम्ही मतदारापर्यंत जायचं. ही बूथची रचना आहे. आपल्याकडे नगरपालिकेची बूथ असतात ती वेगळी, पण आता हे सगळे बूथ आहेत त्याची रचना थोडी भौगोलिक रस्ते वस्ती बघून केलेली. मग इथं वडर गल्लीपासूनचा हा सगळा परिसर निलराज डोंबिंग फेताताईच्या वार्डापर्यंतचा, मधल्या कोट्याच्या रस्त्यापर्यंत हा सगळा परिसर आहे. अनिल नगरचा भाग आहे, इकडचा हा सगळा भोसले चौकापासूनचा भाग आहे, डाळे गल्लीचा भाग आहे, इकडे मुन्नांच्या गोसावींच्या घराकडचा सगळाच एरिया आहे. जवळजवळ इथं 8 का 10 बूथ आहेत. मग काही बूथ आहेत ते नगरपालिकेच्या शाळेत आहेत, लोकमान्य हायस्कूलला काही बूथ आहे. लोकमान्य हायस्कूलला 7-7 बूथ आहेत. म्हणजे निलराजपर्यंतचे सगळे बूथ, म्हणजे 44-45-43-42-41-40-39-38-38 पासूनचे बूथ आहे. त्याच्यानंतरचे काही बूथ आहेत ना, सांगतो तुम्हाला. काही बूथ आहेत ते मग कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतर बाल मंदिरच्या खालच्या बाजूला काही भाग गेला आहे तुमच्यातला जोडला गेलेला, म्हणजे नवीन वरची वडर गल्लीचा काही भाग तिकडं पण आहे, कर्मवीर भाऊराव पाटीलला पण. म्हणजे आता हितला तुमचा अंबादास हा जो एरिया आहे, हितला सुद्धा भाग तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटीलला, कर्मवीर भाऊराव पाटीललाच आहे.
नागेश काकाचा इथला काही भाग आहे तो पोलीस संकुल आहे, म्हणजे असं मतदान विखुरलेलं आहे. दगडो अण्णाकडचे काही मतदान लोकमान्य हायस्कूलला आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही आता याद्या दिल्या आहेत. मी सगळ्याला सांगतोय गेली 6 महिने जो वर्षभर आम्ही काम करतोय ह्याच्यावर, या सगळ्या 16 विधानसभा मतदारसंघ. आणि एक यंत्रणा अशी राबवली की आपल्या निवडणुकीची पद्धत कशी असते, आपण निवडणूक आली की याद्या घेतो, संध्याकाळनं चळतो, मग ही गल्ली तू पॅक कर, ही गल्ली तू पॅक कर, ही गल्ली तू पॅक कर, चोपवून टाकतो, एखादं पत्रक वाटतो, 4-2 सभा घेतो, शेवटच्या 2 दिवसात गांधी बाबा की जय, आणि आपल्याला वाटतं आपलं इलेक्शन झालं. असंच आहे ना आपली इलेक्शनची पद्धत. पण थोडी इलेक्शनची पद्धत ही बदलली पाहिजे, तुमच्याच कामाचं आहे, ज्यांना कोणाला नगरसेवक व्हायचंय. कारण कसं आहे, आम्ही तुम्हाला काय सांगितलंय की 1 बूथ आणि 10 युथ, 1 बूथ 10 युथ किंवा 10 युवक. युवक का म्हणतो मी, तर ज्येष्ठ सगळे आहेत, हे मार्गदर्शक आहेत आता सगळे. म्हणजे ह्यांनी काय प्रत्येक घरात जावं अशी अपेक्षा नाही, पण एका बूथला 10 मुलं जर तुम्ही निवडली आणि सरासरी 1000-1100-1200 बूथ आहे, 1200 असेल तर 12 निवडा, 1000 असतील तर 10 निवडा, 20 असतील कार्यकर्ते भरपूर आहे. आता शिवाजी आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते आहेत, कुठं कामाला लावाय प्रश्न असतो टाकणे वकील साहेबांना, हे नाही जास्त नाही आम्हाला. पण आम्ही ग्रामीण भागात काय केलंय की 1000 मताला किंवा 1100 मताला आम्ही 10-12-15 मतं मुलं निवडलेली आहेत. ग्रामीण भागात थोडं सोपं आहे, शहरात तसं नाही. ग्रामीण भागात आम्ही त्यांना सांगितलं याद्या चाळा, त्यांना 3 रंगाची पेन दिली, जे मत आपल्याला पडत नाही त्याच्यावर लाल रेग मारा, जे मत आपलं खात्रीचं आहे त्याला हिरव्या रंगानं खून करा, आणि जे मत तुम्हाला फ्लोटिंग वाटतंय बांधावरचं ज्याला म्हणतो आपण, कुठं जाईल माहीत नाही, मिळेल पण न मिळेल पण, त्याला निळ्या पेननं खून करा. 1000 मतात समजा 300 मतं विरोधकाची आहे, ते आदित्यनं बाजूला काढा, खाली मतं किती राहिली, 700 मतातली 300 तुमचे कट्टर आहे पार्टी म्हणून, त्याची यादी वेगळी करा, खाली किती राहिले, 40. म्हणजे कट्टर मत आहेत त्याकडे एकदा जरी नेते मंडळी जाऊन आज सांगितलं, कारण ती कार्यकर्त्याच्या घरातलीच मत आहे, 4-5-2-2 काय असतील, एकदा सांगितल्यावर ती मतं परत परभरण परत सांगायची गरज नाही. मग मधली जी 400 मतं राहिली ती आम्ही कार्यकर्त्याला वाटून दिली, मग 10 मुलांना किती मतं आली, 40. एका घरात किती मतं, 4 मतं पकडूया आपण, 40 भागिले 4 किती घरं आली, 10 घर. सकाळी रोज आपण उठतो, सकाळी 1 अर्धा पाऊण तास तासभर, संध्याकाळी 1 तासभर, या 10 घरात जायचं आपण ठरवलं. किती वेळ लागल पंटी, किती वेळ लागल, 1/2 पाऊण तास 1 तास. मग 10 घरात तुम्ही गेलात, तुम्हाला त्यांना काहीच द्यायचं नाही, त्याच्या घरात गेल्यावर आता सोमरावकडे तुम्ही गेला मत मागा, तुम्ही सोमरावला चहा पाहणार का, सोमराव तुम्हाला जेवण देणार, देणार का नाही, मग त्यांचं जेवायचं, त्यांचं चहा प्यायचा आणि त्याला सांगायचंय बाबा अशी अशी विनंती आहे मोदीने रामराम पाठवायला घ्यायला आलोय मी, ही पत्रक आहे, उमेदवार आहे राम सातपुते, राम सातपुतेचा चेहरा असला तरी इलेक्शन ही मोदींचं आहे. मग त्या 10 घरातली 2 घरं म्हणतील बरोबर आहे आम्हाला द्यायचे, 2 घरं म्हणतील आम्ही देणार नाही, सगळीच काय तुमच्या विचाराची नाहीत ना, 4 घरं म्हणतील का द्यायचं, विचारणार मोदीनं मत द्यायचं का द्यायचं, मग तुम्ही काय सांगणार त्याला, कारण त्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे. कारण ही निवडणूक आहे ती विचाराची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे, आणि पुढच्या 20-25 वर्षाच्या देशाच्या उभारणीची निवडणूक आहे, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. ह्या निवडणुकीवर पुढच्या 25 वर्षात देशात काय घडणार आहे ह्याचा निर्णय होणार आहे. आपण आपली गल्ली वार्ड बांध म्हणजे काय, ग्रामपंचायत नगरपालिका रस्ते पाणी गटार हे प्रश्न तर आहेच,
पण ही निवडणूक आहे लोकसभेची, निवडून देतोय आपण खासदार. आणि आज चर्चा मीडियामध्ये कशाची होती, ती पोर्टल बिल्टल बारके बारके बघतो मी, खासदार कुठं आला, खासदार दिसला नाही, खासदारने निधीच दिला नाही, आमच्या इथं रस्ताच केला नाही. आपण सगळे तरुण आहे, हा देश आपला आहे, आणि तो टिकला तर तुम्ही मी टिकणार आहे. उद्या जर हा देश दुसऱ्या कोणाच्या परकीयाच्या खिशात गेला तर तुम्हाला मला या असं बोलतोय बसतोय तो पण अधिकार राहणार. रशियानं एवढं आक्रमण केलं पण युक्रेन गेली 2 वर्ष अजून झुंजतोय. कशाच्या जीवावर झुंजतोय? देशप्रेमाच्या जीवावर. देश वाचला पाहिजे. आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतनं आज देश उभा राहतोय. ठीक आहे, आपले प्रश्न, एखादी गोष्ट मिळाली नाही मिळाली, ती पुढं आहेत ना दुसऱ्या निवडणुका आपल्यासाठीच्या. ही निवडणूक खासदारनी काहीतरी द्यावं अशी निवडणूक नाही, पण दुर्दैवानं खासदारचं काम काय हेच लोकांना माहीत नाही. खासदारचं काम काय? 140 कोटी लोकसंख्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्यात सांगितलं की ही संसद निर्माण करा आणि तुम्ही माणसं निवडून द्या, त्या 500 लोकांनी संसदेत येऊन बसावं, 545 लोकांनी. 140 कोटी लोक जर उद्या दिल्लीत जाऊन बसायचा निर्णय करायचा म्हणला एखादा, होईल का? म्हणून आपण आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठवतोय. मग खासदारांनी पहिलं काय केलं पाहिजे? देशाचं संरक्षण बाहेरच्या शक्तीपासून. पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, अमेरिका आहे, या सगळ्यापासून माझ्या देशाचं संरक्षण. आणि दुसरं काय? अंतर्गत सुरक्षा. देशात बॉम्बस्फोट झाला नाही पाहिजे, देशात अतिरेकी कारवाया नाही झाल्या पाहिजे, देशातल्या महिला, लहान मुलं, वडीलधारी नागरिक हे सुरक्षित राहिले पाहिजे, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, अनेक जे घटक आहेत समाजातले, त्या समाजातल्या सन्मानानं जगता आलं पाहिजे घटकांना, त्यांच्या रोजच्या आर्थिक गरजा भागल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हाताला काम मिळलं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळलं पाहिजे, आणि ते देण्याकरता देश म्हणून तुम्ही काय करणार आहे? पण आपल्या घटनेमध्ये केंद्र सरकार डायरेक्ट कुठलंही फंडिंग एखाद्या व्यक्तीला करू शकत नाही. आपले जे ढाचे आहे, एक त्या केंद्र सरकारला राज्याला तरी पैसा द्यावा लागतो, नसेल तर ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला तरी पैसा द्यावा लागतो. आपलं त्रिस्तरीय आहे, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. खासदार निधी किती येतो? 5 कोटी. मतदारसंघ किती? 6 विधानसभा, जवळजवळ 700-750 गाव, 1 महानगरपालिका, 7-8 नगरपालिका, त्यांची वार्ड आणि मतदार आहेत 21 लाख. 5 कोटी रुपये वर्षाला द्यायचे म्हणलं तर एका विधानसभेत येणार आहेत 80 लाख रुपये. आणि विधानसभेत गावं असतात किती? 100-125. 80 लाख रुपये जरी 100 गावाला वाटायचे म्हटलं तर किती पैसे येतील? 80 हजार. 80 हजारात काय होतंय सांगा मला? एक बोर तर पडतंय का? पण तरी आमचा कार्यकर्ताच म्हणतो खासदारनं काय दिलं, तुम्ही म्हणल्यावर जनता तशीच म्हणते. म्हणून तुम्ही कार्यकर्ते आहेत, लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं निगेटिव्ह माइंड ठेवू नका, तुमचं पॉझिटिव्ह माइंड पाहिजे. म्हणून म्हटलं तुम्ही गेल्यानंतर तुम्ही लोकांना काय सांगणार? सांगितलं पाहिजे बाबा का भाजपला मत द्यायचं. मी पहिला मुद्दा तुम्हाला, आता शहरातला भाग आहे पण मोदींनी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय कुठला आहे? पहिला, या देशातल्या शेतकऱ्यांना 6000 रुपयाची पेन्शन सुरू केली. त्याच्यामध्ये आता शिंदे सरकारने, फडणवीस आणि अजितदादांनी 6000ची भर घातली. ती 6000 सोडून देऊ, बाजूला ठेवू, पण मोदींनी 6000 रुपये आपल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. 6000 ही काय फार मोठी रक्कम नाही, वर्षाला 365 दिवसाला 6000 किती झाली दिवसाला तुम्ही बघा. 70 वर्षात कधी शेतकऱ्याला पेन्शन द्यावी असा विचार आला का? शिक्षकाला पेन्शन आहे, सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन आहे, आमदार खासदाराला पेन्शन आहे, पण शेतकऱ्याला पेन्शन नाही. कधी आला का डोक्यात कोणाच्या? पण शेती हा धंदा असा की जो सगळा निसर्गावर अवलंबून आहे. सगळं लोकांनी पेरलंय पण धरण मोकळं पडलंय.
शेतकरी आज उद्ध्वस्त झाला, परत 2-3 वर्ष मागे गेला. आणि मग त्या सरकार निर्णय घेतं, कर्जमाफीची घेतं, पीक विम्याची घेतं. मोदीने निर्णय घेतला की 6,000 रुपये शेतकऱ्याला द्यायचे. किती लोकांना पैसे दिलेत ती तेंडुलकर, किती लोकांना दिले? आपल्या देशात नवरा आणि बायको असं एक युनिट पकडलंय. अशा 12 कोटी शेतकऱ्यांना दर वर्षाला मोदी 6,000 प्रमाणे पेन्शन देतो. मग आता 6,000 पेन्शन 12 कोटी x 6,000 किती झाले सर? किती झाले? 72,000 कोटी एका वर्षाला. कितवा हप्ता दिलाय त्याने आता? 16वा हप्ता दिला. म्हणजे जवळजवळ 5 वर्ष तुम्हाला पेन्शन दिले. एका वर्षाला समजा 75,000 कोटी पकडून चालू रफ. आपल्याला आकडा समजायसाठी 5 वर्षाची किती झाली? 3,75,000 कोटी. 3,375 मांडायचं, त्याच्यावर 3,000 मांडायची, आणि त्याच्यावर कोटीची 7,000 मांडायची. एवढा पैसा ह्या देशातल्या आणि गरीब शेतकऱ्याला बरं का? त्यात त्यांनी नगरसेवक वगळले, पंचायत समिती सदस्य वगळले, सरपंच वगळले, मार्केट कमिटीचे संचालक वगळले, कारखान्याचे संचालक वगळले, दूध संघाचे संचालक वगळले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, सरकारी नोकर, आणि जो इन्कम टॅक्स भरतो असा वर्ग वगळला. राहिलं कोण खाली? सर्वसामान्य शेतकरी. त्याचं आयुष्य शेतीवरती आहे. सांगा मला, 4,00,000 कोटी रुपये त्याने आतापर्यंत दिले. आता ही जगात मोठी स्कीम आहे. भारतात ह्याच्या पुढचा जो कोणी नेता होईल पुढच्या 5, 50, 100, 200 वर्ष त्याची बंद करायची ताकद होईल का ही योजना? त्यात वाढ होईल का कमी होईल? 6,000 भागत नाही. लक्षात आल्यावर राज्य शासनाने 6,000 टाकले. आता म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना 12,000 मिळाला. मग ही योजना चांगली आहे का वाईट आहे? आम्ही नेहमी म्हणतो की शरद पवार जाणते राजे. मी बघतो तुमच्या इथल्या मुलाखती काय काय शेतकऱ्यांचे, अज्ञान आहे, मी त्यांना दोष देत नाही. मी पण ते म्हणते की शरद पवारांनी काय केलं तर 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली सगळ्या देशाची 2010 साली. त्याच्यानंतर परत 2016 साली फडणवीस साहेब सरकार असताना सुद्धा एकट्या महाराष्ट्राची कर्जमाफी झाली 35,000 कोटीची शेतकऱ्यांची. त्याची कोणी चर्चा करत नाही. पण पवार साहेबांनी 75-70,000 कोटी दिले, मोदीने आम्हाला काय दिले असं लोक बोलतात. मोदी तुम्हाला दर वर्षाला 75,000 कोटी देत आहे ती लोकांना कळत नाही. पण एकदा 70,000 कोटी दिलेला आम्ही विसरत नाही. म्हणजे हे प्रचाराचं एक तंत्र आहे, लक्षात घ्या. लोकांच्या मनावर बिंबवायचं. मोदी काय तुम्हाला 6,000 देतो असंच म्हणते ते विरोधक. शरद पवारांनी 70,000 कोटी दिले. म्हणजे शरद पवारांनी 70,000 कोटी दिले म्हणून सांगायचं, आणि मोदीने तुम्हाला 6,000 दिले म्हणायचं, आणि तुमचीच तुम्हाला देतील. म्हणजे 72,000 कोटी होते देशाचे हे सांगत नाही. 4,00,000 कोटी खात्यावर जमा झाले हे सांगत नाही. मरस्तोपर्यंत मिळणार आहे हे सांगत नाही. नवरा गेला तर पत्नीला मिळणार आहेत हे सांगत नाही. मोदीने तुम्हाला काय दिलं? दुसरा विषय कुठला येतो? ह्या देशात 40 कोटी लोकांना जवळजवळ डोक्यावर घर नाही आहे, 56 6 कोटी ते 8 कोटी. मोदीने ठरवलं की 6 कोटी घरं द्यायची. गेल्या 5-6 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी 4 कोटी लोकांना घरं दिली. जवळजवळ 20 कोटी देशातल्या गोरगरीब जी पालात राहते आहेत, पत्र्यात राहते आहेत, त्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही, जमीन नाही, गुंठ्यावर जागा नाही, अशा लोकांना सरकारी जागा दिली, त्याच्यावर घर दिलं. ज्याला जागा नाही त्याला 50,000 रुपये जागा घ्यायला पैसे दिले. किती लोकांना माहीत आहे इथं? दीनदयाळ उपाध्यायांच्या नावानं योजना आहे.
जरी तर शहरात ग्रामीण कुठं पण तुम्ही एक 10-15-20 जण एकत्र आलात, एक एकर जमीन जर 20 लोकांनी घेतली, विकास किती एका एकरात किती प्लॉट पडतील, 500 अंबादास अभ्यास जास्त आहे, 30 प्लॉट पडतील का नाही का 40 पडतील, 500-500 40 पडतील, रस्ता गेले 10,000 स्क्वेअर फूट, 30,000 राहते खाली, 40-50 प्लॉट पडते. 50 जण तुम्ही एकत्र आला आणि तुमच्यासारखा कोणी एखाद्याने बाबा आपल्या लोकांना आपल्याला उभं करायचं ठरवलं, एक एकर जमीन, जमिनीचे भाव काय थोडं लांब घ्या, 30 लाख 40 लाख 50 लाख, बरोबर आहे ना, 50 लोकाला जर 50,000 रुपये किती पैसे जमले, 25 लाख जमले, 25 लाखात जमीन येते का नाही, थोडे आत येईल, तुम्ही अगदी हायवे टच घेऊ नका, मग 25 लाख रुपये 50 लोकाला मोदी सरकार देते, तुम्ही जमीन घ्या, प्लॉट पाडा, त्याच्यावर घर बांधायला सरकार पैसे देते, ते कुटुंब उभा राहील का नाही उभा राहील, असे 4 कोटी लोकांना घर दिले, घर दिलं, 11 कोटी घरांना शौचालय दिलं. आपण शहरात असल्यामुळं तुम्हाला मला याची जाणीव नाही, पण ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात, सकाळ संध्याकाळ एवढी वाईट परिस्थिती आहे, 70-70 वर्ष झाली देशाला आपली, तरी अजून आपल्याला हागणदारी मुक्तीची घोषणा द्यावी लागते, ती दुर्दैव आहे आपल्या देशाचं, आणि सगळ्यात त्यातनं आपल्या देशामध्ये आधाराची सुरुवात आहे. 11 कोटी जवळजवळ लोकांना शौचालय दिले. ग्रामीण भागात जर बघितलं तर संध्याकाळी बायका खुरपल्यानंतर शेतामध्ये, प्रत्येकाची शेती तर आहेच, बऱ्यापैकी सगळ्याची शेती आहे, खुरपून आल्यानंतर त्या बायकांच्या डोक्यावर लाकूड फाटा असायचा, झाडं कुठली रस्त्याकडे चिराळ, हातात काटे मोडायचे, सगळं व्हायचं कशा करता, तर चूल पेटवायसाठी, डोंब्यात ती चूल पेटवल्यानंतर तो धूर कोणाच्या पोटात जातो, त्या महिलेच्या, कधी विचार केला कोणी 70 वर्षात 9,59,00,000 महिलांना गॅस कनेक्शन दिले त्या देशामध्ये. आता लोक म्हणतात गॅस महाग दिला महाग दिला, 9,60,00,000 लोकांना 1 वर्ष फ्रीमध्ये गॅस कनेक्शन दिलं. त्यात 2 फायदे, एक महिलांचं आरोग्य आणि दुसरं धुरापासून होणारं पर्यावरणाचं नुकसान, झाडं तोडल्यानं होणारं नुकसान, हे सगळं एका निर्णयामुळं थांबलं. घर दिलं, शौचालय दिलं, गॅस दिलं, पाण्याची योजना सुरू झालेली आहे देशात. 50 सालापासून सोमराव 70 सालापर्यंत फक्त 3 कोटी कुटुंबाला नळाचं पाणी मिळतंय फिल्टर केलेलं. आपले इथं वाकरकर एक महिना 2 महिना पाणी आणल्या गेले की आम्ही युट्यूबवर मुलाखत देतो, मेंबरच्या नावानं देतो का नाही, काय नाही असं नाही तसं नाही तसं नाही देतो का नाही कटब. देशात 70 वर्ष या देशातले 3 कोटी कुटुंब म्हणजे 15 कोटी लोकसंख्या पकडा, 140 कोटी पैकी 70 वर्ष 135 कोटी लोकांना नळाचं पाणी आजपर्यंत प्यायला मिळलेलं नाही. कुठल्या तरी ओढ्याचं, बोरचं, हापशाचं, विहिरीचं, नदीचं पाणी ते लोक आणतात आणि पितात. मोदींनी गेल्या 2020 साली घोषणा केली की पुढच्या 5 वर्षात 13 कोटी कुटुंबाला म्हणजे 65 कोटी लोकांना जवळजवळ नळाचं पाणी मी प्रोव्हाइड करणार आहे. कितीतरी 1,00,000 कोटीची योजना आहे देशात, एका वेळेस काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 1,100-1,200 कोटी रुपये ह्या मतदारसंघात आले. आपलं टाकळी गाव आहे, तुम्हाला नगरसेवकांना सगळ्याला माहीत आहे, टाकळीला पाणी नाही, नगरपालिका पाणी देते टाकळीला, किती लोकांना माहीत आहे, इथं ग्रामपंचायत आहे. पण आपण मोठे मालक असताना मला आठवते की त्या लोकांनी पाण्याकरता जायचं कुठं, त्याला दुसरा सोर्सच नाही कुठला, म्हणून टाकी बांधून त्यांना आपण नगरपालिका पाणी देत होतो. त्या टाकळीसाठी 28 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली एका गावासाठी.
सगळ्या वाड्या वस्त्यावरती टाक्या उभारून तिथनं कनेक्शन पाईप प्रत्येकाच्या घरासमोर नळ, ठीक आहे, सगळ्याचं समाधान होणार नाही एका टप्प्यात लगेच, पण वन स्ट्रोकमध्ये 65 कोटी लोक 13 कोटी कुटुंबाला नळ्याचं पाणी देणे योजना केली. घर, शौचालय, गॅस, पाणी, आज 30-35-30 कोटी वर्ग आपल्या देशातला असा आहे की तो कष्ट करतोय, मजुरी करतोय, पण मोदीने निर्णय घेतला की ह्या देशातला एकही गरीब माणूस संध्याकाळी बिन अन्न पाण्या वाचून झोपला नाही पाहिजे, उपाशी पोटी. 80 कोटी लोकांना गेले 2 वर्ष आणि पुढची 5 वर्ष रेशन फुकट दिलं जाणार आहे. 80 कोटी लोकांना घर, शौचालय, गॅस, पाणी, रेशन दिलं का? देशात 27,000 गावं अशी होती की त्या गावामध्ये अजून लाईट पोचली नव्हती. जवळजवळ 13 कोटी लोकांपर्यंत लाईट दिली आहे. मी सगळं काय मोदीने दिलंय, तरी आमच्यातले काही लोक म्हणतात मोदीने काय केलं, आता काय केलं पाहिजे मोदीने, ह्याच्या पुढे जाऊया. सगळं तुम्हाला दिलं तरी माणसं आजारी पडतात. मी आता बघतो माझ्याकडे सकाळी 100 माणसं आहेत, तर 100 मधील 25 माणसं असतील घरात बायको आजारी आहे, वडील आजारी आहेत, मुलगा आजारी आहे, पैसे द्या, उसावर ॲडव्हान्स द्या, बँकेतनं कर्ज द्या. पूर्वी सोपं होतं, देत होतो, आता सगळे कायद्यानं बंधनं कडक आली. सोमरावच्या माझ्या नागेश काकाच्या मनात जरी असलं तरी आम्ही कर्ज देऊ शकत नाही. चेअरमन देत आहे तुम्ही सतीशराव. सुधीर बिंगे लगेचच म्हणतो सही करणार नाही. 5 लाख रुपयाचं विम्याचं कार्ड दिलंय तुम्हाला सगळ्यांना. आयुष्यमान भारत काय योजना आहे ती? वर्षभरात तुमच्या कुटुंबातलं कोणी जरी आजारी पडलं तरी 5 लाख रुपयापर्यंत त्या कुटुंबाला मेडिकल फुकट आहे. तुम्ही ॲडमिट व्हायचं, आधार कार्ड आणि ती आयुष्यमानचं कार्ड सबमिट करायचं. तिथं सरकारचा माणूस बसलेला आहे, नाव नोंदतो, तुमचं ऑपरेशन उपचार केला जातो आणि त्यांच्या ॲम्ब्युलन्सनं तुम्हाला घरी आणून सोडलं जातं. 5 लाख रुपयापर्यंत प्रायव्हेट दवाखाने जोडले, पहिले फक्त सरकारी होतं. 1200 दवाखाने जोडलेत राज्यामध्ये प्रायव्हेट, सरकारी दवाखाना नाही. त्याच्या पुढे तिने आता घोषणा केली आहे, उद्या निवडणूक झाल्यानंतर पहिल्या मिटिंगमध्ये 70 वर्षाचे वरचे जेवढे नागरिक आहेत देशात त्या सगळ्या लोकांना काहीतरी 5 लाख रुपयापर्यंत मेडिकल फीस म्हटले, पण त्याला आम्हाला काल फॉर्म आले ते 5 लाखाचे. पण जाहीरनाम्यात काय आता मी चेक करणार आहे, पण 70 वर्षाच्या पुढे किती लोक आहेत? जवळजवळ 17-18% लोक आपल्या देशात 70 वर्षाच्या वर आहेत. दवाखान्याची गरज कोणाला? तरुण कोणाला आहे का म्हाताऱ्या माणसाला? म्हाताऱ्या माणसाला आहे ना. चला 70 वर्षाचा पुढचा, त्याला कुठला धर्म जात काय विषय नाही, आधार कार्ड देशाचा नागरिक, 5 लाखाचं मेडिकल त्याला फुकट. आता लगेच योजना येणार आहे. मग सगळं ह्या मोदीने दिलेलं आहे, तरी विरोधक टीका करतात की मोदीने देशाचं वाटोळं केलं. अजून एक विषय त्यांच्या पुढे असतो, संविधान बदलणार आहे ना विषय का? नाही आता कालच सोलापूरला सभा झाली कोणाची? राहुल गांधीची सभा झाली. तिथं सांगितलं त्यांनी की मोदींना तुम्ही बहुमत दिलं तर मोदी संविधान बदलणार. कालची तारीख किती होती? 24 परवा दिवशी त्याची सभा झाली. योगायोग कसा आहे बघा, 24 एप्रिल 1973 म्हणजे आजपासून 50 वर्ष मागं जायचं, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला, केशवानंद भारती वर्सेस भारत सरकार. तेव्हा इंदिरा गांधी सरकार होते, इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होते, आणि तो निकाल असा होता की इंदिरा गांधी किंवा काँग्रेस सरकार ह्या देशाचं संविधान बदलायला लागलं होतं. त्याच्या विरुद्ध केशवानंद भारती नावाची व्यक्ती कोर्टात गेली,
आणि ह्या काँग्रेसला संविधान बदलायची घाई झाली आहे ती बदलू देऊ नका. आणि 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की ह्या देशातल्या कोणत्याही संसदेला, विधानसभेला, नागरिकाला, सरकारला या देशाचं संविधान बदलता येणार नाही. तरी लोकांत दिशाभूल आहे, दलित समाजाला भडकवायचं संविधान बदलणार आहेत, 400 कशाला पाहिजे संविधान बदलणार आहेत, बहुमत कशाला पाहिजे, या देशात बहुमत नव्हतं का? राजीव गांधींना 400 जवळ जागा मिळल्या होत्या, इंदिरा गांधींना 400 जवळ जागा मिळल्या होत्या, पंडित नेहरूंना 400 जवळ जागा मिळल्या होत्या. कुणी संविधानाचा वापर केला? इंदिरा गांधींनी केला, आणीबाणी आणली लोकांमध्ये. 10 वर्षात मोदींनी काय केलं, कायदा मोडला, सांगा. पण आज सगळीकडे आहे संविधान बदलणार, संविधान बदलणार. हां, संविधानात दुरुस्ती करता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की वेळोवेळी काळानुरूप तुम्हाला जर काही कर्म दुरुस्त करायचे असेल तर करा. 118 वेळा संविधानामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे जवळजवळ, आणि त्यातली 90 पेक्षा अधिक वेळाची दुरुस्ती ही काँग्रेस सरकारनं केली. मोदींनी 3 वेळा संविधानात दुरुस्ती केली. पहिली दुरुस्ती केली, 10% आरक्षण दिलं. ज्या समाजाला SC ST NT OBC VJNT ह्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळत नाही अशा लोकाला 10% आरक्षण इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS म्हणून मोदींनी दिलं. त्याच्याकरता त्या ठिकाणी केलं. महाराष्ट्रात कुठले समाज होते ह्यात? एक मराठा, दुसरं ब्राह्मण, तिसरं लिंगायत, बरोबर आहे, न बसणारे समाज. मुस्लिम समाजामध्ये काजी किंवा सय्यद, जैन, पारशी, ख्रिश्चन, शीख. आता आपल्याकडे शीख आहेत का, पारशी आहेत का, ख्रिश्चन आहेत का, जैन नोकरी मागतोय का? जैन कोणी नोकरी मागतोय? राहिलं कोण? ब्राह्मण, मराठा, लिंगाय, काजी आणि सय्यद. पण ह्या वर्गासाठी कुठंच आरक्षणाची तरतूद नाही. आणि ह्या समाजातला गरीब जो आहे, 5 लाखाच्या आधीचं उत्पन्न आहे, 8 लाखाच्या आधीचं उत्पन्न आहे, अशा वर्गाकरता आरक्षणाकरता संविधानामध्ये दुरुस्ती केली. मग चांगलं केलं का वाईट केलं? दुसरी दुरुस्ती काय केली मोदींनी? 33% महिलांना आरक्षण. कुठं? विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. ग्रामपंचायतीत, नगरपालिका 33% आरक्षण लागू झाले. त्यातनंच तुम्ही महिला सदस्य म्हणून पुढे येताय. आता ते काय म्हणले, मी आज बोलते पहिल्यांदा, अपेक्षा हीच आहे सरकारची की 50% समाज महिला आहे. मी तुमचं बूथ जर आता इथं वाचलं तर लाला पानकरचं बूथ आहे, त्याच्यात 50% महिला आणि 50% पुरुष आहे. पण आपण इथं सभा घेतोय, किती महिला आहेत? एकच आहे. त्याला मताचा अधिकार नाही का? स्वतःचं मत त्यांना नाही का? पण त्यांच्यापर्यंत कोण पोचतंय? कोण पोचत नाही. म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन बसतो की तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे. हे सगळं त्यांना सांगितलं. पुढचं इलेक्शन 29 इलेक्शनला 750 खासदार होणार आहेत देशात. त्यातले 500 पुरुष असतील आणि 250 महिला असतील. आणि पुरुषाच्या जागेवरती ज्या महिला सक्षम आहेत त्या निवडून येणार आहेत लोकसभेत, निवडून येणार आहेत त्या. मी त्या 250 सोडून त्या आहेत परत. म्हणजे 2 खासदारामागे 1 खासदार महिला होणार आहे. आरक्षण महिलांना संरक्षण 2 केलं, तिसरा त्यांनी 1 दुरुस्ती केली, 370 कलम. 370 कलम किती लोकांना माहीत आहे? सामान्य माणसाला काय माहीत नाही. लाला माहीत आहे 370 कलम म्हणजे काय? जोजारी माहीत आहे? कधी आम्ही अभ्यासच करत नाही, काय कारण पण नाही. पण 370 कलम रद्द केलं, आज मुस्लिम समाजाला भीती घातली जाते की तुम्हाला देशातनं हाकलून देणार आहेत, तुम्हाला बाहेर काढणार आहेत. म्हणजे आंबेडकरांचं नाव घेऊन संविधान बदलणार आहेत म्हणायचं, दलित समाजाला आव्हान करायचं तुम्ही भाजपला बाजूला काढा. 370 कलम रद्द केलं म्हणून मुस्लिमांना म्हणायचं की तुम्हाला आता देशाबाहेर काढणार आहेत.
आता कुठं कुठं चालू आहे की दाखले घ्या, जन्माची शाळेचे दाखले घेऊन ठेवा, उद्या मोदी आल्यानंतर आपल्याला देशात हाकलणार आहे. आज देशामध्ये 23 कोटी मुस्लिम आहेत, 140 कोटी मध्ये. स्वतंत्र झाला भारत 47 ला 40 कोटी लोकसंख्या होती, 8 कोटी पाकिस्तानात गेली, 32 कोटी भारतात राहिली, 32 कोटी 2 कोटी मुस्लिम होते, 30 कोटी हिंदू, शीख, लिंगायत, जैन सगळे असे होते. आज ते 2 कोटीतनं 23 कोटी झाले. किती मुस्लिमांना देशात हाकललं आजपर्यंत? हाकललं का? पण आता सुरू झालंय ते की तुम्हाला मोदी आले तर देशातनं बाहेर काढणार आहे. आणि उलट पाकिस्तानमध्ये काय होतं? 8 कोटीमध्ये 1.5 कोटी हिंदू होते, 1 कोटी शीख ख्रिश्चन होते, 2.5 कोटी ही धर्मातले लोक होते आणि 5-5.5 कोटी मुस्लिम होते 1948 ला. आज 2023 ला किती हिंदू आहेत पाकिस्तानमध्ये? 10 लाख. ख्रिश्चन किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्यामध्ये. शीख किती आहेत? 1 लाख 1.5 लाख. मग ते 2.5 कोटी होते, ते 2.5 कोटीवरनं लाखात आले, मग ते गेले कुठं? त्यांनी धर्मांतर तर करायला लावलं किंवा संपवले तरी देश परागंदा झाले. आणि मग 370 कलम CAA ह्याचा बागुलबा उभा केला जातोय. 370 कलम काय? भारत पाकिस्तान इंग्रजांनी सांगितलं की देश स्वतंत्र करतोय, तुमचं तुम्ही बघा जावा. 2 देश झाले, मुस्लिम जिथं आहेत तिथं पाकिस्तान झालं, उरलेला हिंदुस्तान झाला. राजे होते त्यावेळेस कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थान, जत संस्थान, सांगली संस्थान होतं ना. तर राजांना सांगितलं की तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं जायचं आहे. मग काही राजे गेले पाकिस्तानात, काही आले हिंदुस्थानात. एक राज्य असं होतं देशामध्ये जम्मू आणि काश्मीर, इथला राजा होता हिंदू, प्रजा होती मुस्लिम. आणि त्या राजानं सांगितलं की आम्हाला पाकिस्तानात पण जायचं नाही, आम्हाला हिंदुस्थानात पण जायचं नाही, आमचं राष्ट्र वेगळं पाहिजे. इंग्रजांनी संमती दिली वेगळं राष्ट्र म्हणून. 15 दिवसात पाकिस्तानचं सैन्य काश्मीरमध्ये घुसलं. त्यांच्याकडे काहीच तयारी नव्हती. पाकिस्तान गिळंकृत, पाकिस्ताननं सगळं काश्मीर गिळायला लागलं. पाकिस्तानात सुद्धा मुस्लिमच होती. जम्मू काश्मीरमध्ये राजा हिंदू होता पण प्रजा मुस्लिमच होती. पण तिथल्या मुस्लिमाचा विचार पाकिस्ताननं केला नाही, प्रदेश पाहिजे म्हणून काश्मीर बळकवायला सुरुवात केली. तिथला राजा, ते शेख अब्दुल्ला सगळे पंडित यांच्याकडे आले, वल्लभभाई पटेलांकडे, आम्हाला मदत करा, आम्हाला वाचवा. ते सांगितले की तुमचा आमचा काय संबंध आहे? तुमचं राष्ट्र वेगळं आहे, आमचं राष्ट्र वेगळं आहे. तुमचं आणि पाकिस्तानची लढाई आहे, तुम्ही ती बघा जावा, आम्हाला नका विचारू. नाही नाही म्हणले, आम्हाला ती सगळं घेऊन टाकतील. मग वल्लभभाई सांगितले की तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर भारतात सामील व्हा. या अर्जावर सही करा. तिथल्या राजानं सही केली, आपलं लष्कर गेलं, पाकिस्तानला पळवून लावलं. पण तरीसुद्धा एक तुकडा अजून त्यांच्या ताब्यात आहे जम्मू काश्मीरचा. त्याला काय म्हणतात? POK, पाक ऑक्युपाईड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर. आज सुद्धा त्यांच्या हातात आहे. मोदींचं म्हणणं आहे की 47 साली हा प्रदेश आमचा होता, तो आता आमच्या ताब्यात आला पाहिजे. चुकीचं आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग हे सगळं झालं पंडित नेहरूंनी. नंतर 1956 सालामध्ये एक त्यांचे मित्र होते शेख अब्दुल्ला, त्यांच्यासाठी म्हणून एक निर्णय केला आणि जम्मू काश्मीरला स्वायत्तता दिली, सुरक्षा दिली. आणि ती सुरक्षा दिली कशी? तर 370 कलम या घटनेमध्ये आपल्या घातली. काय कलम आहे ती? तुम्ही आता उद्या निवडून कोण देणार आहे? खासदार. खासदार काय करतात दिल्लीत जाऊन? कायदे, देशाचे कायदे करतात. विधेयक मांडलं जातं, त्याच्यावर चर्चा होती, मतं घेतली जातात, बहुमतानं तो पास झाला की त्याचं राष्ट्रपतीकडे जातो, राष्ट्रपती सही केली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि तो कायदा आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना लागू होतो. संसदेनं कायदा पास केला की एखादा तुम्ही जर म्हणला मला हा माहीत नाही काय कधी पास झाला आहे, असं चालत नाही कोर्टात. संसदेनं पास केला, राष्ट्रपतींनी सही केली म्हणली की ती जगा
देशातल्या 140 कोटी लोकांना कळलाय असं समजलं जात. पण जेव्हा राष्ट्रपती सही केल्यानंतर त्याच्या खाली एक ओळ असायची पूर्वी की भारताच्या सर्वोच्च संसदेने मंजूर केलेला हा कायदा जम्मू काश्मीर वगळून इतर राज्यांना लागू आहे. जम्मू काश्मीर कोणाचा भाग होता? भारताचा. पण नेहरूंनी संरक्षण दिलं 370 कलमानं आणि सर्वात सर्वोच्च कोण आहे आपल्या देशात? संसद आहे. विधानसभा मोठी का संसद मोठी? संसदेनं मान्य केलेला कायदा, राष्ट्रपतीनं सही केलेला कायदा, तो मान्य करायचा का नाही हा अधिकार होता जम्मू काश्मीरच्या विधानसभेला. किती लोकांना माहित आहे? म्हणजे संसदेपेक्षा सुद्धा जम्मू काश्मीरचा शेख अब्दुल्ला त्यांची विधानसभा ही मोठी होती त्या 370 कलमामुळं. नरेंद्र मोदींना आपण काय म्हणतो भारताचे? एकनाथ शिंदेना काय म्हणतो? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? मुख्यमंत्री. त्याला काय म्हटलं जायचं माहित आहे? पंतप्रधान, प्रधानमंत्री ऑफ जम्मू काश्मीर. म्हणजे आपल्या देशात 2 प्रधानमंत्री होते. किती लोकांना माहित आहे? तुम्ही आता कोणी परदेशाला जाता, तुम्हाला काय लागतो परदेशाला जाताना? पासपोर्ट लागतो. पण तुम्हाला कर्नाटकात जायचं किंवा गोव्याला जायचं, पासपोर्ट लागतो का? परमिट लागतं का? नाही लागत. पण जम्मू काश्मीरमध्ये जायकरता भारतातल्या नागरिकांना परमिट लागत होत. ती परिस्थिती होती ह्या 370 कलमा. CAA म्हणून त्यांनी जे रद्द केलं, मग मोदीने सांगितलं की 370 कलम काढून टाका. 70 वर्ष जनसंघ आणि BJP यांची एक घोषणा होती. आणि सगळ्यात तिसरा विषय मोठा सांगतो तुम्हाला असं 370 कलमाचा. 15 ऑगस्टला आपण काय फडकवतो? तिरंगा. तुमचं माझा अभिमान आहे. जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला जात नव्हता. भारताचा झेंडा तिरंगा आणि जम्मू काश्मीरचा झेंडा वेगळा होता. आपला देश, देशातलं एक राज्य, महाराष्ट्राचा झेंडा वेगळा आहे का? गुजरातचा वेगळा आहे का? कर्नाटकचा वेगळा आहे का? पण तिथला वेगळा होता. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एखाद्या जर जम्मू काश्मीरमधल्या मुला आणि मुलीनं जर भारतातल्या मुला मुलीबरोबर लग्न केलं, तिथल्या मुलीनं लग्न केलं भारतातल्या मुलाबरोबर, तर त्या मुलीला तिथल्या वडिलाच्या इस्टेटीमध्ये हिस्सा मिळत नव्हता. आणि इकडच्या एखाद्या मुलीनं तिथल्या मुलाबरोबर लग्न केलं, सून म्हणून तिथे गेली, आपल्याकडे सुनेला हिस्सा मिळतो ना घरात का? नाही मिळत. तिथल्या सुनेला जम्मू काश्मीरमध्ये सासूरवाडीला हिस्सा मिळत नव्हता. कशामुळं? 370 कलम. तुम्हाला एखाद्याला वाटलं की जम्मू काश्मीरमध्ये जावं, एक गुंठ्यावर जागा घेऊन बंगला बांधावा? भारतातल्या कुठल्याही नागरिकाला जम्मू काश्मीरमध्ये 1 इंच जागा घ्यायची परवानगी नाही. तिथल्या नागरिकांना कुठेही जायची परवानगी आहे. इथं येऊन त्यांनी जमीन घेतली चालती, पण तुम्ही जर उद्या शेती घ्यायला गेला जम्मू काश्मीरला, तुम्हाला परवानगी नाही. एवढी सुरक्षा 370 कलमानं दिली होती. म्हणून जनसंघाची पूर्वीची घोषणा होती, इस देश में 2 निशान म्हणजे 2 झेंडे, 2 प्रधान 2 प्रधानमंत्री और 2 विधान म्हणजे 2 संविधान इस देश में नहीं चलेगा. आणि गेली 70 वर्ष BJP च्या जाहीरनाम्यामधलं पहिलं कलम असायचं की ह्या देशाला लागलेला कलंक काय, 370 कलम आम्ही रद्द करणार. 50 वर्ष 70 काँग्रेस होती, पण तिथले नेते शेख अब्दुल्ला, आज जे फारूक अब्दुल्ला आहेत त्याचे वडील, आणि सगळी भीती घालायची तुम्ही कलम रद्द केलं तर देश पेटेल, अजून देशाच्या फाळण्या होतील, भारतामध्ये एवढे पाकिस्तान तयार होतील. सत्तेवरती मोदी आले, मोदींनी 1 सेकंदात निर्णय घेतला, विधेयक पास झालं, राष्ट्रपतींनी सही केली, देशात कुठं गोंधळ झाला? कारण तिथल्या मुसलमानाचा काही विषयच नव्हता.
तो तिथल्या मुस्लिम लोकांना संरक्षण होत ते मोदींनी काढून टाकलं. त्यांचं म्हणणं की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा सगळा देश एक आहे. तिकडे एक कायदा इकडे एक कायदा चालणार नाही. चांगला आहे का वाईट आहे? CAA कोणी ऐकलं का? या ते जे मुसलमानांना भीती घातली जाते, आता CAA पास होणार आहे, तुम्हाला देशात हाकलून देणार आहे. काय कायदा आहे? मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की 2.5 कोटी लोक होते पाकिस्तानात, 10 लाखावर आले. त्याला काहीतरी पुढे पिढ्या त्यांच्या आपत्ती झाली असतील का नाही? 70 वर्ष गेले कुठं? ती सगळी लोक आज निर्वासित म्हणून जगात फिरते, कारण आपल्या देशात त्यांना सामावून घेण्याचा कायदा नव्हता. मोदींनी निर्णय घेतला की शीख असतील, ख्रिश्चन असतील, पारशी असतील, हिंदू असतील, जे फाळणीच्या वेळेस ह्या देशात गेले त्यांना जर परत भारतात यायचं असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देणार. चांगला आहे का वाईट आहे? आता इथं मुस्लिमांना नागरिकत्व रद्द करायचा कुठे विषय आहे का? पण रोज सांगितलं जातंय मुस्लिम बांधवांना की तुम्हाला देशाबाहेर काढायकरता हा CAA लागू करायला लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्ही उद्यापासून जायचंय, लोकांनाही सांगायचंय. बांधावरचे आपण जे म्हणतो ना, समाजामध्ये गैरसमज आहेत. तर मग माझी विनंती तुम्हाला अशी आहे की अनेक गोष्टीवर चर्चा होते मतदारामध्ये, पण जोपर्यंत कार्यकर्ता म्हणून तुमचं माइंड क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही बोलू शकणार नाही. भ्रष्टाचारावर आज मोदी बोलतायत, विरोधकांची चर्चा कशावर आहे? ईडीवर आहे ना. दुसरा एक विषय आज मतदारांमध्ये चर्चेत आहे, GST आहे ना. शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे काय? GST, आम्हाला GST लावला, GST लावला. तिथं शेतकरी कोण कोण आहेत? शेती जमीन असते हा तो का नाही? मी कोणा 7-12 नावावर करत नाही का आहे ना. शिवाजीराव उसाला GST आहे, द्राक्षाला, गव्हाला, तांदळाला, कांद्याला, भुईमुगाला, तूर डाळीला, हरभऱ्याला, कशाला GST आहे? कशालाही GST नाही. देशात शेतात पिकलेल्या कुठल्याही मालावर टॅक्स नाही. शेतकऱ्यानं किती जरी उत्पन्न काढलं त्याला इन्कम टॅक्स नाही आहे. आहे का इन्कम टॅक्स? सुप्रिया सुळेनी 1 एकरात 1.25 कोटी रुपयाची वांगी काढली होती, माहित आहे ना तुम्हाला? सोमराव किती? 1.25 कोटी रुपयाची वांगी त्यांची निवडणूक ह्याच्यात त्यांनी दिलंय प्रांताच्या त्या अफिडेव्हिट मध्ये इन्कम टॅक्स मध्ये मला 1.25 कोटी रुपये वांग्यात झाली. टॅक्स नाही 1.25 कोटीला. शेतकऱ्याला टॅक्स नाही, पण शेतकऱ्या सांगते की तुम्हाला तुमच्यावर टॅक्स बसून. म्हणजे आज त्या राष्ट्रवादीचा मी वाचला जाहीरनामा, त्यात त्यांनी उल्लेख केलाय की शेती मालाला कुठलाही कर लावणार नाही. अरे नाही झालं तर तुम्ही लावता कुठला? पण ती वाचल्यावर लोकांना वाटवलं की आता कर आहे आणि हे आल्यावर लावणार नाही. बरोबर आहे ना. म्हणजे GST कशावर आहे? जिथं उत्पादन होतं त्याच्यावर GST. द्राक्षाला GST नाही, पण बेदाना तयार झालं की प्रोडक्शन आहे त्याला GST आहे. नदीच्या पाण्याला GST नाही, पण नदीचं पाणी आणून जर ती स्वच्छ करून बाटलीत पॅक करून विकली की त्याला GST आहे. मोबाईलला GST आहे, त्या चष्म्याला GST आहे, घड्याळाला GST आहे, गाड्याला GST आहे, ज्या चैनीच्या वस्तू आहे त्याला GST आहे, का ज्याच्यावर प्रक्रिया होते त्याला GST आहे. पूर्वी टॅक्स नव्हते का? इथं व्यापारी आहे, सेल्स टॅक्स होता, व्हॅट होता, सर्व्हिस टॅक्स होता. 18 प्रकारचे टॅक्स एकत्र केले आणि एक टॅक्स ह्या देशात लागू झाला, त्या टॅक्सचं नाव आहे GST. कुणी लागू केला? मोदींनी नाही लागू केला, मनमोहन सिंग सरकारने लागू केला.
मनमोहन सिंग सरकार 2000 मोदींनी लागू केला नाही. मनमोहन सिंगांनी लागू केला. मोदींनी फक्त कडक राबवला. पूर्वी व्यापारी टॅक्स भरायचे. मोदीने एक नियम केला, कुठं फॅक्टरी आहे, साखर कारखाना आहे, आमच्या गेटवरतीच माणूस बसवला. साखरेचे ट्रक बाहेर पडले, किती पोती आहे, 200 पोती. 200 पोत्याचा GST भरलाय का, पावती दाखवा तर बाहेर जावा. पूर्वी व्यापारी भरायचे, पावती द्यायचे तुम्हाला. वर तांबडी पावती असायची, खाली कार्बन असायचं, आणि त्या खाली पांढरी पावती असायची, असंही करायचं स्वामराव. तुमच्याकडनं टॅक्स घेतला जायचा पण सरकारला जात नव्हतं. मोदींनी सांगितलं की असंच चालणार नाही, तुम्हाला टॅक्स द्यावाच लागत. कंपनीवरच टॅक्स बसवला, दारातच. तिथं चोरी बंद केली. 2013 साली 70,000 रुपये 70,000 कोटीचा टॅक्स होता महिन्याला. 2023 दहा वर्षात तो टॅक्स गेलाय 1,69,000 कोटी पर मंथ. 2 कोटीच्या घरात टॅक्स गेला महिन्याला. 20 लाख 22 लाख 24 लाख कोटी रुपये टॅक्स जमा झाला. तुम्ही म्हणतात मोदी पैसे एवढे काय करतील. टॅक्स गोळा केला, 40 लाख कोटीचे रस्ते बांधले. आहेत ना पंढरपुरात रस्ते, बघताय ना तुम्ही. सगळ्या शहराला जोडणारे हायवे आपल्याकडे आणून ठेवली. पंढरपूरनं पुण्याला जायचं असेल किंवा पंढरपूरनं सोलापूरला जायचं असेल तर मंगळा मार्ग कधी गेलाय? फलटण मार्ग कधी पुण्याला गेलाय? कसा रस्ता आहे? पंढरपूर ते नातेपुते 75 किलोमीटर मधल्या रस्त्याला शेतकऱ्यांना 1,100 कोटी रुपये लोकांना गडकरी साहेबांनी दिले. 1,100 कोटी हा पैसा कुठनं आला? शेतकऱ्याला 72,000 कोटी वर्षाला कशातनं देणार तू मोदी? हा कशातनं देत आहेत? घराला पैसे कशातनं देत आहेत? गॅसला कशातनं दिले? शौचालयाला कशातनं दिले? 80 कोटी लोकांना रेशन द्यायचंय. शेतकऱ्याचं धान्य खरेदी सरकार करत आहे आणि लोकांना वाटतंय शेतकऱ्याला पैसे द्यावं लागतील ना. मग ते पैसे कशातनं देते? विमानतळ कशातनं होत आहेत? रेल्वे सुधारणा कशातनं होत आहेत? मी आता गेली 50-55 वर्ष 56 वर्ष आपलं आयुष्य माझं वय आहे. रेल्वे स्टेशन आहे तसं होतं आपलं. ह्या वर्षी मोदींनी 35 कोटी रुपये दिले जातात. पुन्हा अजून 6 महिन्याला बघा इथलं रेल्वे स्टेशन कसं होईल. तुमच्या लक्षात येणार नाही रेल्वे स्टेशन पंढरपूरचा का विमानतळ आहे. आता काम सुरू झालंय त्याचं. सरकते जिने आहेत, आत हॉटेल्स, लाउंज. दादरा चढून बॅग घेऊन वर चढून जावं लागते का नाही ह्या फलाटा आणि त्या फलाटावर जायला. सगळ्या लिफ्टच्या योजना लिफ्ट आहेत, सरकते जिने आहेत, पार्किंगच्या वेगळ्या व्यवस्था आहेत. पूर्ण कायापालट काम चालू आहे. आत्तापर्यंत देशात 60 किलोमीटर हा मॅक्झिमम रेल्वेचा वेग होता. मोदीने आता 160 किलोमीटरवर तो वेग नेला. सकाळी 6 मुंबईत सोलापुरात गाडी सुटती. आता 11:30 वाजता माणूस मुंबईत पोचतोय, दिवसभर काम करतोय. तिथून 5 निघाले की 11 वाजता पुन्हा सोलापूरला येतोय. पुढच्या 5 वर्षात त्यांच्या डोक्यात आहे की 10,000 ट्रेन देशात चालू करायच्या. आत्ता रेल्वेचे आपल्या वेगा 120 तो 160 पर्यंत न्यायच्या डोक्यात आहे. म्हणजे मुंबई 3 तासात, पुणे 1.5-2 तासात. मतलब 3 तासात जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तुम्ही रेल्वेने जाताल का गाडी घेऊन जाताल? तुमचं डिझेलचा खर्च वाचेल का? खिशातले पैसे वाचणार ना. और तुम्ही रस्त्यावर न गेलात कुठं प्रवासाला, घरात तुमची आई मंडळी झोपत नाही, कधी सुखरूप माघारी येत आहेत म्हणून, हे वास्तव आहे. ही कामं कशातनं वाहतात? मग 70 वर्षात का झाली नाही, आताच का व्हायला लागली? तर इच्छाशक्ती आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांपुढं मांडल्या. ईडी माहित आहे ना काय? ई म्हणजे इन्फोर्समेंट, डी म्हणजे डिरेक्टरेट. सक्त वसुली अंमलबजावणी संचलन आहे. सक्तीनं अंमलबजावणी करायची, फोर्सफुली
असा एक कायदा काँग्रेस पक्षाने केला नरसिंहराव किंवा त्याच्या पुढच्या काळामध्ये, मोदींनी केला. काय कायदा आहे किती लोकांना माहित आहे? इथं माहित आहे आपल्या देशात जर कुणी 100 कोटी रुपयापेक्षा एखादा आर्थिक घोटाळा केला असेल, कुणी समाजाचे पैसे घेऊ द्या, कुणी बँकेतनं घेऊ द्या, सरकारला फसवू द्या, सार्वजनिक ह्याच्यामध्ये कुणी 100 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा केला तर ईडी ह्या खात्यामार्फत ही चौकशी होती. आपण एखादा गुन्हा केला तर आपल्याला कोण बोलवतं? पोलीस. आपण जातो सांगतात तुमच्यावरती असा आरोप आहे, आपण आपली बाजू मांडतो, पुरावा नसेल तर पोलीस म्हणतात जावा घरी, पुरावा असेल तर काय म्हणतात बसा इथं. ईडीला अधिकार आहे आर्थिक घोटाळे हुडकून काढायचे 100 कोटीच्या वरचे. आता केजरीवालला अडकवले बघा काय घोटाळा आहे. दिल्ली सरकारनं 800 दारूची लायसन विकली मुन्ना काका 850 आणि त्याचा जाहीर लिलाव केला आणि ती चंद्रशेखर राव का काय ते बी आर एस त्याची जी मुलगी आहे खासदार के कविता तिनं ती टेंडर घेतली. दुसरा कोणतरी एक जण गेला म्हणला मला पाहिजे दारूची दुकानं, त्याची निम्मी दुकानं त्याला दिली आणि त्यानं सांगितलं की असं असं मला त्या आप पक्षाला पैसे द्यायचे इलेक्शन फंडासाठी, त्यांना एवढे द्यायचे तुम्हाला वाढवून दे. व्यवहार झाला. पण दिल्लीचे एका सचिव आहेत विधान मंत्रालयातले सचिव आय एस ऑफिसर आहे त्याला ती पटलं नाही. त्याने एक पत्र लिहिलं राज्यपालाला की असं असं हे चुकीचं चाललंय, हा मोठा आर्थिक घोटाळा आहे, चौकशी करावी. राज्यपालांनी कागद घेतला आणि सीबीआयकडे पाठवून दिला. सीबीआयला पाठवलं, सीबीआयनं चौकशी केली, दोघा तिघाला उचललं. उचलल्यावर त्यांना कशात घातलं माहीत नाही पण ते पटापटापटा सांगितलं त्याने कुठं कुठं पैसे दिले, कसे कसे दिले, काय काय दिले, सगळी नावं आली. त्या 3 मंत्र्याची नावं आली, तिघांना उचललं आत घातलं. तर ह्या के कविताचं नाव आलं, कविताला उचललं तिला आत घातलं, त्याच्या डायरीत केजरीवालचं नाव आलं. पहिला हप्ता कुठं गुजरातला पाठवला, 45 कोटी दिले इलेक्शनच्या वेळेस दिले, दिल्लीत कुठं दिले, कशात कुठं दिले. तुम्ही मला सांगा 140 कोटीच्या देशात काँग्रेसनं केलेला कायदा आहे, फक्त मोदी अंमलबजावणी करते. किती लोकांवर केसेस घातल्यात मोदींनी? 4000 लोकांवर. त्यात कोण आहेत? राजकीय नेते, उद्योगपती, शासकीय अधिकारी आणि 100 कोटीच्या वर भांगडी केलेली माणसं. आता ही समाजाचा पैसा आहे, ही काढला पाहिजे का ठेवला पाहिजे? काढला पाहिजे ना. ईडी काय करते? त्याची इस्टेट जप्त करते आणि सरकार जमा करून टाकते. आता सरकार जमा केलेली चांगला आहे का वाईट आहे? आपला पैसा आहे, समाजाचा पैसा आहे. पण ईडी एवढा गोंधळ सुरू आहे. मी जसं काय मोदी भ्रष्टाचारी आहे आणि ही 4000 माणसं सुस्वच्छ आहे असं चित्र देशात रंगवलं जात आहे. तुम्ही आता सांगा या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडतोय, ह्यात एक तरी तुम्हाला चुकीची गोष्ट वाटते का? समाजाच्या उपयोगाची कामं मोदीने केली आहेत का नाही केली? गोरगरिबाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, लाईट, दिवाबत्ती, रस्ते, रेल्वे दिलंय का नाही दिलं? 1 रुपयात पीक विमा दिलाय शेतकऱ्याला, 1 रुपयात आम्हाला 6000 भरावं लागायचे. पण हे सगळं सोडा, जो मजूर करणारा वर्ग आहे त्याचा विचार देशात कधी कोणी केलाय का? तुमच्यामध्ये माझ्या घरात एखादी भांडी घासणारी असेल, फरशी पुसणारी असेल, एखाद्या बांधकामावरती बिल्डिंगवरती काम करणारा मजूर असेल, रस्त्यावर रस्ता काढणारा खडी फोडणारा मजूर असेल, विहिरी फोडणारा मजूर असेल, याचा विचार कुणी आत्तापर्यंत झालाय? त्याचाही विचार मोदींनी केलाय.
काय केलं? त्या मजुराला विम्याचं संरक्षण दिलं. कसं दिलं? की महिन्याला त्याने 20 रुपये फक्त भरायचे. किती? 20 रुपये. म्हणजे वर्षाला किती झाले? 240 रुपये. मजुराचं मजुरी करण्याचं वय किती असतं? 18-20 वर्षापासून 40-45 वर्षापर्यंत. पुढं कष्ट करू शकत नाही. मग त्यांना 18 ते 40 दर महिन्याला 20 रुपये त्यांना भरायचे. 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर त्याला महिन्याला 5000 रुपये पेन्शन सुरू. चांगला का वाईट? त्यांना 101 रुपयाचा विमा उतरायचा आहे वर्षाला. 101 रुपये. रुच्छतेची हजेरी 500, 600, 700 असेल ना, ते 365 दिवसापैकी फक्त एकदाच 101 रुपये भरायचे. त्याला 2 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण आहे. अपघात झाला तर, त्याचा मृत्यू आला तर सरकार त्याच्या घरच्याला 2 लाख रुपये देणार. बांधकामावरचा मजूर असेल त्यानं काय करायचं नाही, फक्त नोंदणी करायची सरकारकडे, मी मजूर आहे म्हणून. त्याला पायात पाण्यात असतात म्हणून पाय खराब होणे म्हणून बूट देते, सिमेंटनं हात खराब होणे म्हणून ग्लोव्ज देते, हेल्मेट देते, मास्क देतात, घरनं जेवण न्यायकरता टिफिन देते, काही काही ठिकाणी तर सरकारची गाडी येऊन जेवण देते, पिण्याच्या पाण्याची बाटली देत आहे, बांधकामावर काम करताना अपघात होणे म्हणून सेफ्टी बेल्ट देत आहेत. मजूर आहे, त्यानं लग्न केलं, त्याच्या बायकोची डिलिव्हरी असेल तर त्याला सरकार 20,000 रुपये देत आहे. मुलगा झाला, मुलगी झाली, ते शिक्षण फुकट करते, तिला 5 लाखाचं आरोग्याचं विम्याचं कवच दिलेलं आहे. त्याला घर बांधावं वाटलं, 2.5 लाख रुपये त्याला अनुदान देत आहे. मुलगा मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, 100% फी सरकार भरत आहे. मुलगा हॉस्टेलला राहिला, त्याला 20,000 रुपये हप्ता देत आहे वर्षाला. तर सांगा मला तुम्ही, काय अजून मोदींनी करायचं? म्हणजे काय करायचं? तुम्हाला तर कार्यकर्ते म्हणून ह्या गोष्टी माहीत होत्या का? मी जर सांगितलं ना, 65 योजना आहेत देशात चालू, 65. पण खेडेगावात गेले शेतकऱ्यांना सांगतात तुमच्या शेतमालाला भाव नाही, हे काँग्रेसवाले. आणि पंढरपुरात भाषण करायला लागले म्हणतात महागाई झाली. मग शेतकऱ्याला ज्वारीला, मक्काला, बाजरीला, गव्हाला जर दर दिला तर शेतकऱ्याचा फायदा आहे का तोटा आहे? फायदा आहे ना, त्याला मिळलं पाहिजे ना. मग गहू जर 3600 रुपये 4000 रुपये झाल्यावर शहरात आले की भाषण करतात की तुमच्या थाळी, तुमची अन्नाची थाळी महाग केली, भाजी परवडत नाही, दूध परवडत नाही, साखर परवडत नाही. सोमराव आहे का नाही? रोजगार वाढला ना, पगार वाढले, रोजगार वाढले, ते सांगत नाही. एक कशी ड्युअल पॉलिसी आहे म्हणून मी तुम्हाला इथं बोलवायचं, म्हणजे मला काय चौकात भाषण करता आलं असतं. पण हे तुम्हाला मी का सांगतो, तर माझी अपेक्षा आहे की पुढचे 8 दिवस तुम्ही प्रत्येकानं बूथ यंत्रणा राबवा. एका माणसाला 30-40-50 मतं द्या, त्या घरात जाऊ द्या. आणि तुम्ही 10-15 मिनटं तरी एवढे मुद्दे सांगितल्यावर त्या माणसाचं मत परिवर्तन होईल का? होणार नाही का? ते म्हणणार आहे नाही मुद्दा देणार एवढं सगळं करून देऊ नको बाबा. पण एवढे निर्दयी तर माणसं नाहीत. माणसांचं मत ही पक्क ठरलेलं आहे, लक्षात घ्या. ते फक्त मतपेटीपर्यंत आणायचं काम तुम्हाला करायचं. ज्याला घर मिळलंय ते मत कोणाला देईल? ज्याला राशन मिळतंय ते कोणाला देईल? ज्याला पेन्शन मिळते ते कोणाला देईल? ते त्याला आणायचं आहे. जी भजनी मंडळं आहेत गावोगावची, ते नुसतं राम मंदिर बांधलं तरी खुश आहे. तेव्हा दुसरी काय अपेक्षा नाही. ते म्हणले आमचं 500 वर्षाचं स्वप्न साकार झालं. राम मंदिर ही काही हिंदू मुस्लिम कोणाला जोडायचा विषय नाही, पण तुमच्या माझ्या जिवाळ्याचा विषय. आपण ज्याच्या श्रद्धा आहे आपण, तो आपला देव 500 वर्ष छपरात नव्हता. छपरात मी गेलो होतो जेव्हा निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा आणि ती जमीन ताब्यात दिली. मी मुद्दाम नागपूरवरनं बघायला गेलो, म्हटलं कसं रामाचं ठेवलंय बघू. तर जसं आपण एखाद्या गणपतीला मंडप घालतो ना कापडाचा, असा कापडाचा मंडप होता आणि त्या मंडपात त्या मूर्ती होत्या. प्रचंड बंदोबस्त,
1000 पोलीस त्या रामाच्या कडेन जायचं म्हणलं तर तपासण्या एवढ्या केल्या जायच्या. अशा सुरक्षेत काटकेचत राम होता. बुद्ध मोदींनी राम मंदिर बांधलं. विरोधक काय म्हणतात, राम मंदिर बांधून काय आमच्या हाताला काम मिळणार आहे का? मोदींचं प्लॅनिंगच ते आहे. अयोध्या असल, काशी असल, उज्जैन असल, पंढरपूर असल, तुळजापूर असल, कोल्हापूर असल, रामेश्वर असल, कन्याकुमारी, जेवढे म्हणून धार्मिक स्थळ आहेत ह्याची डेव्हलपमेंटचं काम मोदीने हातात घेतलंय. कारण काय, तुमच्या माझ्या हाताला आपण रोजगार दिला पाहिजे. सरकारी नोकऱ्या, उद्योगातल्या नोकऱ्या ह्याला मर्यादा आहेत. पण जगात एकमेव असा उद्योग आहे की ज्या उद्योगाला तुम्ही एकदा इन्फ्रास्ट्रक्चर करून दिलं की परत काही करावं लागत नाही, आणि त्या उद्योगाचं नाव आहे पर्यटन. आणि मोदींना जैन, हिंदू, मुस्लिम, शीख सगळ्या धर्मातले जे पर्यटन आहे ह्या सगळ्या देवस्थानचं डेव्हलपमेंट करायचे. आपल्या पंढरपूरचं सुद्धा आराखडा चालू आहे. 1 कोटी लोक आहेत, त्यांची अपेक्षा आहे 5 कोटी लोक इथं आले पाहिजे. तुम्ही एकदा जर शिर्डीला किंवा बालाजीला गेला 1000 रुपये खर्च होतील का नाही, किती होतील? मग 5 कोटी लोक पंढरपूरला आले आणि जर प्रत्येकानं 1000 रुपये पंढरपुरात खर्च करायचं ठरवलं, किती 1000 कोटी पंढरपूरमध्ये येतील? किती येतील? 5000 कोटी येतील. ते कोणाकडे येणार आहेत पैसे 5000 कोटी? ते काय सोमराव डोंबेंकडे जाणार आहेत का निलू डोंबेकडे जाणार आहेत का माझ्याकडे येणार आहेत का कुठल्या चंकेश्वराकडं फड्याकडे जाणार आहेत का? सामान्य रिक्षावाला, टांगेवाला, भाजी विकणारा, हॉटेलवाला, टपरीवाला, चहावाला, चप्पल पॉलिश करणारा, फळं विकणारा, ज्यूस विकणारा, छोटे छोटे व्यवसाय करणार, ह्याला मिळणार? बत्ताशी विकणारा, कुंकू विकणारा, बरोबर आहे ना, मूर्ती विकणारा, बांगड्या विकणारा, ह्या लोकांनाही पैसे येणार आहे. मग त्यांच्या घरात जर पैसे 5000 कोटी पंढरपूर शहरात यायला लागले दर वर्षाला, म्हणतोय मी, तर त्यांची आर्थिक परिस्थिती वाढेल का कमी होईल? मग त्याची आर्थिक परिस्थिती वाढल्यावर त्या मुलाला शिक्षण चांगलं मिळेल का वाईट मिळेल? पंढरपूरचा आर्थिक स्तर उंचावर का कमी होईल? मग डेव्हलपमेंट झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? आणि एकदाच करायचं. तुम्हाला विमानतळ द्यायचंय, तुम्हाला रेल्वे द्यायची, तुम्हाला रस्ते हायवे करून द्यायचे, इथं आलेल्या लोकांना गाड्या पार्किंग करायला जागा द्यायची, चंद्रभागेच्या पात्रात पाणी शुद्ध राहिलं पाहिजे. आता मी टाकलाय 10-12 कोटी रुपयाचा पैसे घेतील तिथं. आता आपण एक मशीन बसवतोय नदी पात्रामध्ये आणि त्याला पाणी शुद्ध करायचं ते सिस्टीम करतोय आपण. अंतिम टप्प्यात मंजुरी आली शासनाकडे. तिथं करणाऱ्या माणसाला आंघोळ करताना स्वच्छ वाटलं पाहिजे, पवित्र वाटलं पाहिजे. आपण त्याचा प्लॅन दिला आहे शहरासाठी. आता आपण पूर्ण ही लाईट सोलरचं आहे ते सोलरवरती घ्यायचं नियोजन आहे. जेवढे शहरातले हप्ते आहेत त्याला सोलरचे पंप बसवतोय. आत्ता 100 कोटी रुपये रस्त्याकरता आपल्याला दिले डी पी रोडसाठी. 150 कोटी रुपयाचं आपलं पाण्याची योजना चालू आहे. 4 टाक्या बांधतोय. नॅशनल हायवेनं सगळे रस्ते जोडतोय. एक राहिला होता वाखरी पंढरपूर, 150 कोटी रुपये आपण सरकारकडनं आणले. सरगम चौकात पाऊस पडलाय, काय आपदा होती तुमची? आता आपण ओव्हरब्रिज बांधतोय. डायरेक्ट अर्बन बँकेपासून वर चढलं तर मार्केट यार्डापाशी उतरायचं. किती जरी पाऊस पडला तरी अडचण नाही. रेल्वेचे 2 ब्रिज बांधतोय आपण, अहिल्या चौकात तिकडं भटुमऱ्यापाशी आणि 1 टाकळी चौकामध्ये. कॉरिडॉर करताय, कॉरिडॉरमध्ये नदीच्या पलीकडे जायसाठी मोठे ब्रिज आहेत, धर्मशाळा आहेत. राहणार लोकां इथे येऊन 10,000, 20,000, 50,000 लोक राहिले पाहिजे. त्यांनी पैसे खर्च केले पाहिजे, इथलं आर्थिक चलनवलन वाढलं पाहिजे. आणि ह्याच्याकरता मोदी प्रयत्न करतात. त्याचं एक मॉडेल आहे अयोध्या, त्याचं एक मॉडेल आहे काशी, त्याचं एक मॉडेल आहे उज्जैन, आणि त्या धर्तीवरती उद्या पंढरपूर, तुळजापूर आहे, गाणगापूर आहे, कोल्हापूर आहे. म्हणजे सगळं झाल्यावर लोक अधिक आल्यावर तुमचा आर्थिक उत्पन्न वाढणार आहे का कमी होणार? विरोध कोणाला करायचा?
एवढंच म्हणायचं, मोदी हुकुमशाही, मोदी कायदा बदलणार, मोदी घटना बदलणार, संविधान बदलणार। म्हणून हे तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर रोज एक 10 लोकांना सांगायचं ठरवलं पुढच्या 10 दिवसात, एक 100 माणसाचं मतपरिवर्तन तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार। आणि ती सांगण्याकरता तुम्हाला इथं बोलवलं। आणि मोदींनी घोषणा काय दिली, आपकी बार 4 सुपार का म्हटलंय त्याने? त्यांना काय असं झोपेतनं स्वप्नात आले आणि 4 सुपार म्हणा म्हटले असं नाही। त्यामागे त्यांचं एक लॉजिक आहे, कॅल्क्युलेशन्स आहे। ही जगावर राज्य कोण करतंय? अमेरिका, चीन, रशिया, बरोबर आहे ना? आणि सगळ्याला धमकवतील। पण मोदींचं म्हणणं आहे की मग ह्यांच्यासारखं ताकदवान आपण कधी व्हायचं? जगातली तिसरी महासत्ता आपल्या भारताला बनवायचं आहे, कधी बनणार? जेव्हा त्यांना कळेल की बाबा मोदींच्या मागे सगळा देश उभा आहे। तर अमेरिका पाकिस्तानात घुसून लादेनला मारू शकते, तर भारत का मारू शकत नाही पाकिस्तानातल्या दौदला? पण आपण काय करायला गेलो की लगे अमेरिका दम दिले, डोळे वटारते। आणि त्याकरता मोदींना 4 सुपारचा नारा दिलेला आहे। मग तुम्ही उद्यापासून कराल का नाही कराल? 100%। अबा, ते 1825 दिवस आहेत वर्षाचे, फक्त मोदी तुम्हाला 10 दिवस मागतायत। 10 दिवस द्या तुम्ही, आणि कामावर मागतायत, फसवून नाही मागत। आणि त्यांनी सांगितलंय परवा की आता जी 10 वर्ष दिलेला ही ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे, पुढच्या 5 वर्षात ह्या देशातला पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याची त्यांनी नियोजन केलेलं आहे। आणि एकदा का तो निर्णय झाला ह्या वर्षात की पुढची 25 वर्ष याचा जो 2 पिढ्या या ठिकाणी पुढच्या उभा करण्याचं काम होणार आहे। आणि मग ह्यासाठी म्हणून हे मतदान आहे, आणि ते मतदान करावं अशी तुम्हाला विनंती करतो। प्रत्येकानं ठरवा, मी उद्यापासून मी 100 लोकांना 10 दिवसात मतपरिवर्तन करीन, आणि ज्यांनी ठरवलंय मत द्यायचंय त्यांना मत केंद्रापर्यंत घेऊन येईन। एवढंच विनंती करायकरता मी आलोय। आपण सगळे आलात, त्याबद्दल आपल्याचा आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।